यार रिश्तो.com जी काउंसलिंग छा थींदी आहे अच त ॿुधाए को भी छोकरो या छोकरी रिश्तो.com जे वेबसाइट ते हिक ॿिए जो प्रोफाइल पसंद कनि था ऐं जे ॻाल्हाइण में हिचकिचाइनि था त रिश्तो.com हुननि जी मीटिंग कराए ॻाल्हि ॿोल खे अॻियां वधाईंदा आहिनि ऐं जे ॻाल्हि ठही त शादी फिक्स रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आज सहा विराट मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला जाग यावी, महापालिका प्रशासनाला कुठे लाज शरम बाकी असेल तर त्यांनी नागरिकांच्या सुख सुविधा देण्याचं काम करावं असं आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मी महापालिका प्रशासनाला आवाहन करतो। धनंजय बोडारे यांनी सांगितलं की अधिकारी वर्ग कमी आहे, पण मी सांगतो अधिकारी वर्ग कधी नव्हता, तितके अधिकारी आज या महापालिकेत आहे आणि महापालिकेच्या शहराची या शहराची दुरावस्था झालेली आहे। प्यायला पाणी नाही, पाऊस धोधो पडतोय, महाराष्ट्र पूर्ण पावसाने वल्लाचीम झालाय, धरणं भरले, धरणं ओव्हरफ्लो झाल्यात तरी उल्हासनगरच्या नागरिकांना मोर्चा काढावा लागतो, शिवसेनेला मोर्चा काढावा लागतो। ही फार मोठी शर्मेची बाब आहे, महापालिका प्रशासनाने याची नोंद घ्यावी। महापालिकेला 2 वेळा निवेदन आम्ही दिलेले आहे, महापालिकेचे आयुक्त नवीन नाही, अनेक वेळा त्यांनी अनेक महापालिकेमध्ये काम केलं, महापालिकेत कसं काम केलं जातं याचा त्यांना अनुभव आहे। म्हणून मी सांगतो ते नवीन नाही, त्यांना अनुभव आहे, ते उद्या 2 महिन्यांनी रिटायर होणार आहे। म्हणजे चांगली सेवा महापालिकेचे आयुक्त म्हणून इतर महापालिकेमध्ये त्यांनी केलेली आहे। मग त्या आयुक्ताला माहिती असताना उल्हासनगरमध्ये आल्यानंतर असं काय झालं की लोकांना ज्या काही सुख सुविधा आहेत लोकांच्या त्या देण्यासाठी यांना स्वतः रस्त्यावर उतरून किंवा स्वतः त्याची बैठका घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन काम करता येत नाही। 2 महिन्यापूर्वी एकदम ओके आमचं शिष्टमंडळ यांना भेटलं होतं, हे नवीनच आले होते, त्यावेळेला सांगितलं होतं रस्त्यावर खड्डे पार पडलेले आहेत। सणासुदीचे आमचे दिवस आहेत, मंगलमूर्ती गणरायाचं आगमन आहे, नंतर विसर्जन आहे, सगळे खड्डे बुजवले पाहिजेत, खड्ड्यांच्याकडे दुर्लक्ष, जागोजागे घाणीचं साम्राज्य आहे। जसं आता आमच्या चौधरी साहेबांनी सांगितलं, वाढीव दराने टेंडर दिलेले तरीसुद्धा जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, जागोजागी लोकांना रोगराईला सामोरं जावं लागतं, हॉस्पिटल सुविधा नाही। जसं आता धनंजयजीने सांगितलं, तुम्ही हा जो काही नवीन टॅक्स लावला आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून वसुली चालू केली, मग लोकांना सुविधा कोण देणार, त्या टक्केवारीमध्ये घालवणार आहे। उद्धव साहेबांचं सरकार असताना त्या महानगरपालिकेकडे वेगवेगळ्या माध्यमातून जो काय फंड आला होता तो जागच्या जागी थांबवला आहे, सीज केला आहे। हे ठराविक दलाल काय असतात ते सांगतात, त्यांच्याच माध्यमातून तेवढीच कामं कुठं ते वळतावळी केली जात आहे, बाकीचे फंड तात्काळ थांबवले जात आहे। आणि हा अशा प्रकारे नागरिकांशी नागरी सुविधांशी हा खेळण्याचा जो प्रकार चालला आहे तो निषेधार्ह आहे। आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण या लोकांच्या याच्या माध्यमातून हा जो काय कर वसूल करून या जनतेची सेवा करणं अपेक्षित आहे ती करावी, नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। आता होगा टॅलेंट होणे के कारण दिन ब दिन समस्या बढ़ रही है। जब भी समस्या आती है हम कॉरपोरेशन के निदर्शन में लाते हैं, उसके ऊपर टेम्पररी सोल्यूशन निकालते हैं और कुछ दिन के बाद कुछ महीने के बाद वही समस्या। वजह ये है कि टैलेंट पे है और वहाँ पे आने वाली लाइन के ऊपर पीछे कॉम्प्लेक्स होते हैं, बस्ती होती है तो लाइनें ली जाती है और पर्याय वहाँ पानी का दुर्भिक्ष होता है। अभी भी इतनी बाढ़ सदृश परिस्थिति पूरे महाराष्ट्र में उल्हासनगर में, बारवी डैम ओवरफ्लो हो रहा है, उल्हास नदी ओवरफ्लो है, नदी नाले में पानी है लेकिन लोगों के घरों में पानी नहीं है, लोगों को दिन भर इंतजार करना पड़ रहा है, पानी कभी आएगा कभी आएगा कभी आएगा। इस परिस्थिति को लेकर आज ये प्रचंड जन आक्रोश मोर्चा महापालिका के ऊपर था। महापालिका अधिकारी एकदम उससे बिना जानकार रखे हुए हैं, उनको कुछ उसकी पड़ी नहीं है और ऐसे अधिकारियों को
ध्यान आकर्षित करना जरूरी था। इसके लिए महापालिका आयुक्त और सभी अधिकारियों के साथ बैठक हुई और उन्होंने आश्वासन किया कि इसके आगे ऐसा नहीं होगा। हम जल्द से जल्द परमानेंट सोल्यूशन पूरे उल्लासनगर के लिए हम लोग निकालेंगे। जब टेलेंट में पानी मिलेगा तो बाकी सबको ही मिलेगा। इस तरीके की व्यवस्था हम करने की कोशिश करेंगे। उसके लिए जो अधिकारी चाहिए हम शासन से मांगेंगे, ऐसा आश्वासन होंगे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।